विद्याधर काय आहे सगळं, नक्की काय खरंय? सांगतो सगळं सांगतो. हे बघा, ह्या त्या बाई आहेत ज्यांनी गवठेकरांच्या खऱ्या वारसाला त्यावेळी वाचवलं ज्यावेळी त्या वारसाचा जीव धोक्यात होता. ए दादा, कशाला उगत परत परत कोशासारखे सगळे उघड्यात बसलाय? काय होणार आहे का त्याने? जुनी मुर्दी उकरून काढू नको. गेलं ते पोरग ढगात, मेलं गावात. जीवन में ते बाळ जीवन में. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीमाईच्या पोटी ज्या बाळानं जन्म घेतला तो मुलगा नव्हता, ती मुलगी होती. अरे ती जी कोणी होती तीच या घरची खरी मालक आहे. शारदाताई, एक काम करा, तुम्हीच हा गैरसमज दूर करा. तुम्हीच सांगा या सगळ्यांना की या घराचा खरा वारसदार कोण आहे. सांग ना तू. या घराची खोपडे कवठेकर घराण्याची खरी वारसदार ही. आमची सावी सावित्री. हो काय चाललंय हे समज? ही वारस ते काय नवीन नाटक लावलंय तुम्ही? हे काही नाटक नाहीये ना, आम्ही कुठलं खोटं बोलतोय. जे खरं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. विद्याधर, सावित्री वारस तेच तर सांगतोय ना मी. कृष्ण जे बाळ बाळासाहेब खोपड्यांनी मारून टाकण्यासाठी या शारदाताईंकडे दिलं ते बाळ म्हणजे आपल्या सावित्री मॅडम. ज्यांना त्या शारदाताईंनी लहानाच मोठा केलं विचित्र योगायोग बघा. अर्जुनची फसवणूक करण्यासाठी या मामा आणि बलरामना प्लॅनिंग करून ज्या मुलीला आपल्या गावात आणलं त्या घरची खरी वारस निघाली.
हेच आहे ती मुलगी जिचा आणि फक्त जिचाच या खोपड्यांच्या सगळ्या डेव्हलपीवरती हक्क आहे. ये या घराण्याची खरी वारस. कळलं तुला, हिला बघितल्यावर ती तुला आपली शिक्का वाटायची. थोताडे हे सगळे सगळे थोताडे. चार पैसे दिले लागे असतील, चार माकड मिळतात ऍक्टिंग करणारी. मला माहिती ना हे सगळे कशासाठी चाललंय ते. या अर्जुनाला सावीला घरात आणण्यासाठी चाललंय हे सगळे. पुरावा आहे का काय? आहे का पुरावा? उगत होणार येईल ते बोलायचे. आम्हाला वाटतं बरोबर बोलतायत भाऊजी. कशावरून ही वारस आहे या घरची? आम्ही विश्वास कसा काय ठेवायचा या सामन्यावर? बरोबर आहे, बरोबर आहे. कसा विश्वास ठेवायचा यावर? बरोबर आहे नंद तुझ. पण मला सांग रे, जेव्हा तुम्ही अर्जुनला या घरातलं बाहेर काढलं आणि हे ठरवलं की अर्जुन या घराचा वारस नाही, तेव्हा काय पुरावा दिला होता रे तुम्ही तिघांनी? दिला होता ना. इसरला का ओरिजिनल कागद दाखला होता सगळ्यांना. आणि ह्याचा बाप तू कमळ्या त्याला आम्ही बाहेर भेटलो होतो मामा. आणि ते खुळ पाद्या त्याला तर आम्ही घरात आणला होता. तुला कोणी सांगितलं मुलगा का होणार म्हणून? हो ना, शाबास. मग मी सुद्धा जी बाई सावित्री मॅडम ना या गावातना स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि तिला जिवंत ठेवलं, इतकी वर्ष तिचं पालन पोषण केलं, तिला लहानाचं मोठं केलं, मी थेट त्याच माऊलीला इथं घेऊन आलो. हा त्या येड्या प्रदीपची साक्ष काढली होती ना तुम्ही? आलच या दादा, या 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 या. हे आहेत प्रदीपराव. मुलीला मारून टाका. जा त्या मुलीला दरीत. स्पर्धा
Bantet tuh ale. Bantet malah maafkan. Malah maafkan. Masa kena guna gila. Kita cote sama Lela tolong warun tegana sakit lo. Iya orang satu cium. Kita malu tegana sakit lo. Malu maafkan jangan. Berarti kita tuh utuh. Cinta. Tak perlu gaduh lagi. Tujuh hati lo. Kau ini bab kerjalah naik. जा पोरीला पालकांच्या सांगण्यावरून तू मारायला सांगितलेलंस ती पोर जिवंत आहे जिवंत आहे कुठे कुठे आहे ती कुठे आहे हे पोर विमाताची लेख पुरे म्हणून माफ कर मी तुझा खरा गुन्हेगार तुझ्या आजोबाच्या सांगण्यावर तिला तुला मारून टाकायला सांगितलं मी तुझा खरा गुन्हेगार माफ कर पुरे पुरे म्हणून माफ कर प्रदीप दादा प्रदीप दादा दादा शांत व्हा शांत व्हा सावित्री मॅडम उठा तो उठा ही तुमची जागा नाही आहे तुम्ही 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 उठा तुमची जागा इथे आहे तुम्ही इथं बसा बसा सावित्री मॅडम एक लक्षात ठेवा हे जी काही सगळी खोपड्यांची दौलत आहे म्हणजे हा बंगला आपला साखर कारखाना शेत जमीन करोडो रुपये आणि सगळ्या सगळ्या फॅक्टरीज या सगळ्याचे वारस आता फक्त तुम्ही आहात फक्त तुम्ही आई साहेब नमस्कार आई साहेब नाम्या श्रीपती तुम्ही सर इथं आओ आई साहेब मोठा चमत्कार घडलाय बघा कसला चमत्कार मगाशी ते मोटरीचं रीडिंग घ्यायला वायरमन आला होता त्याच्यासोबत मी विहिरीवर गेलो होतो बोलता बोलता त्याला म्हटलं आओ साहेब आमची तर मोटरच बंद आहे मग कसलं रीडिंग विहिरीला तर पाणीच नाही आणि बघतो तर काय विहीर पूर्ण काठोकाठ भरली होती बघा हो आई साहेब हो आई साहेब विहिरीला पुन्हा पाणी लागलंय तुम्ही इथंच थांबा जाऊ नका आम्ही आलो खोपड्यांची खरी वारस आली
काय साहेब पैसे? या पैशातून ना मिठाई घ्या आणि सगळ्या गावाला वाटा. मिठाई? हो, आमच्यासाठी आज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. जा जा मिठाई वाटा जा. ठीक आहे साहेब. या साहेब. सावित्री, हे सगळं तुझे बाळ. अर्जुन अर्जुन थांब अर्जुन. अहो तुम्ही इथं काय करताय? अर्जुन इथे का आलायस? जे काही घडलंय आता ते खूप अनपेक्षित आहे. पण मी काही मुद्दाम घडवून आणलंय का? अर्जुन हे सगळं देवानं घडवून आणलंय. आता त्या घरात हक्कानं राहू शकतो का? का म्हणजे नवराच तू माझा. आणि मी जर त्या घराची वारसदार आहे तर तू त्या घरचा जावही आहेस. आता तुला त्या घरातनं कोणीच बाहेर नाही काढणार. एक मिनिट. मुळात मी जे नातं मानतच नाही त्या नात्यामुळे मी माझ्या इतर गोष्टी का बदलाव्यात? काय बोलतोयस तू? या नात्यामुळे ओळख आहे माझी, तुझ्यामुळे ओळख आहे माझी. ही मंगळसूत्र आहे ना, तिच्या नावाचं मंगळसूत्र घालते मी. लोक मला सावित्री म्हणून ओळखतात आणि तुला माझा नवरा. मी तुला अनेक वेळा ही गोष्ट सांगितली आहे, परत सांग. मी तुला घटस्फोट नाही दिला कारण मला कृष्णाचं मन राखायचं होतं. त्यानंतर ऑफिशियली मी नातं नाही तोडलं कारण एका स्त्रीला घराबाहेर काढणं, बेघर करणं मला नव्हतं पटत. आता अचानक असं कळलंय की त्या घराची खरी वारसदार तू आहेस. ती सगळी संपत्ती, ती दौलत सगळी तुझी आहे. म्हणून मी तिथे यावं, तुझ्या सोबत यावं. इतका नुबरा आणि लाचार मी नाही आहे. काय बोलतोय अर्जुन? तुला जे मिळवायचं होतं ते तुला मिळालं ना, त्यासाठी आली होतीस ना तू इथे. आता तर ते ऑफिशियली तुझं झालंय, हक्काचं झालंय. तुझ्यापासून ते कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. मी राही ना ग इथे, तू जा तुझ्या बंगल्यात जा. आणि तसंही आपल्यामध्ये बऱ्याच कारणांमुळे दरी निर्माण झाली होती, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तू खोपडे कवठेकरांची खरी वारसदार आहेस. मी कोणीच नाही, त्यामुळे तुला आता माझी गरज नाही. सावित्री मॅडम तुम्ही जा.
अर्जुन प्लीज